राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. यावरून राजकारण देखील चांगलंच तापलेलं बघायला मिळतंय. आमदार नितेश राणे यांनी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोल केलाय. राज्य सरकारनं जर ऐकलं नाही तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सरकारला दिलाय. तसंच एसटी कर्मचाऱ्यांसाठी एका दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी टोमणा मारलाय. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी हवं तर मुंबईतच अधिवेशन बोलवा, नागपूरला नको असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या टीकेवर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. कोण नितेश राणे? आम्ही त्यांना ओळखत नाही. नितेश राणेंचे आरोप आम्ही मोजतच नाही कारण मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची त्यांची पात्रता नाही, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याला आम्ही किंमतच देत नाही असं म्हणत अनिल परब यांनी नितेश राणेंना सणसणीत टोला हाणलाय. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन देखील अनिल परब यांनी पुन्हा एकदा केलंय. सरकार तुमच्या विरोधात नाही, तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, राजकारण्यांच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नये असं आवाहन अनिल परबांनी केलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल असं आश्वासन